आता राजाची राणी ती मेली मग मग कोणत्या रस्त्याने नेली लोकांना माहित होतं ठीक आहे त्या प्रश्नाचं उत्तर हे मी तुला देते प्रश्न केला का रे बाबा राजाची राणी मेली तिला कोणत्या वाट्याला नेली मग ते तेव्हा उत्तर द्यायचं सरळ म्हणायचं महाराजांची राणी आवडती होती प्रेमाची होती लायकी होती तिला मसल म्हणित ना नेता दरबारात राजाची राणी आवडती होती बाहेर ना नेता तिला दरबारातच फोडली विचारलं लोकांनी राजाने टकली गावर नाही हा प्रश्न मी म्हटला मी जिवंत असताना सरळ म्हणायचं की राणी मेली म्हणून मी मालाच्या बाहेर निघणार नाही लोक मला पाहणार नाही तर तिला करणारच पद्मावती हे तुझे बोलते ना हे मात्र शक्य नाही एक ना एक दिवस तिला माहिती झाल्याशिवाय राहणार नाही आणि तिला जर असं माहिती झालं तर घरात वादिवाद झाल्याशिवाय राणी परवणी आपल्या दरबारात घेऊन यावं तर तुला हा दरबार सोडून गावाच्या बाहेर आपण सीमेवरती जो महाल बांधलेला आहे त्या ठिकाणी तुला रहिवास करावा लागणार आहे या राज्याकरता जरी मला गावाच्या बाहेर मालात राहावं लागलं असत मुखाने आनंदाने त्या ठिकाणी जाते तिथं राहते आणि प्रश्न पडलाय तुम्हाला कदाचित तिला कळालं आणि काही आणीबाणी झाली आली तर मी करावं काय चिंता करू नका असा काही प्रसंग राहिला या राज्याच्या वारसा करता जरी माझा प्राण गेला तरी चालेल शिक्षा भोगण्याकरता तयार राहणार पण तुमच्या अपमान मी होऊन देणार नाही ठीक आहे तुझी प्रांजळ मातांनी अपेक्षा आहे ना अशी काही हरकत नाही मग आता शिपायाला या ठिकाणी बरोबर घेतो आणि पहिलं तुला पोहोच करावं लागणार हो चंपावती शेजारचे चंपतजी महाराज त्यांची मुलगी चंपावती तिच्याशी लग्न करा कारण ती त्यांच्या त्यांना दोन मुली दोन्ही मुलगी विधवाई लहान मुलगी लग्नाच्या वयात आली पद्मावती गावाच्या बाहेर आपण तुम्ही ताब्याचा महाल बनवलेला आहे त्या ताब्याच्या महालात आजपासून पद्मावतीचा रहिवास राहणार आहे जा आणि तात्काळ तिला त्या ठिकाणी पोहोच कर आपल्या कुठं अरे कुठं लागत नाही.